मी स्मिता अमोल निवळकर, सुधन्वा अमोल निवळकरची आई. 5वी मध्ये माझा मुलगा SVM मध्ये शिकतो आहे. या शाळेमध्ये माझा मुलगा खूप डेव्हलप झाला आहे. त्याला या शाळेमधल्या सगळ्या गोष्टी खूप आवडलेल्या आहेत. शिक्षकांपासून अभ्यासापर्यंत सगळ्या गोष्टीत तो खूप खुश झालेला आहे. या शाळेचं वातावरण त्याला खूप आवडतं. इथे होणाऱ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याला खूप आवडतात. जास्त करून म्युझिक आणि होणारे स्पोर्ट्स. स्पोर्ट्स मध्ये तो खूप जास्त इंटरेस्टेड आहे आणि ड्रम मध्ये खूप जास्त इंटरेस्टेड आहे. अभ्यास त्याचा खूप जास्त वाढलाय. मराठी मीडियम मधनं इंग्लिश मीडियम मध्ये येऊन सुद्धा अतिशय उत्तम डेव्हलपमेंट त्याची इंग्लिश मध्ये झाली आहे. खूप कॉन्फिडंट झाला आहे. कॉन्फिडंटली सगळ्या गोष्टी करतो. सगळ्या गोष्टी करायला खूप आवडीने भाग घेतो. स्पोर्ट्सची आवड त्याला एवढी झाली आहे की दररोज घरनं बाहेर पडताना त्याला आज सकाळी ग्राउंडला एवढ्या मोठ्या 5 राऊंड मारायचे ह्याची आवड खूप असते. जे येऊन त्याला करायचं असतं ती त्याच्या खूप आवडीची गोष्ट झालेली आहे. मॅथ्स सायन्स खूप आवडीचे सब्जेक्ट झालेले आहेत. इंग्लिशची भीती निघून गेली आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याला आता इंग्लिशची अजिबात भीती वाटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तो टीचर्स बरोबर शेअर करतो. सगळ्या टीचर्स बरोबर ती तो खूप आपल्या गोष्टी शेअर करायला जातो. सगळ्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलतो. त्याला ते आवडतं. सगळ्या टीचर्स बरोबर त्याचं एक खूप चांगलं रिलेशन झालंय. एकूणच त्याला ही शाळा खूप जास्त आवडते. माझी मुलगी वरदा नरेश हट्टीकर, तीही 5वी मध्ये शिकते. पण जेव्हा ती ऍडमिशन घेऊन आली होती पहिल्यांदा, त्यावेळेला ती खूप शाय होती. पटकन कोणामध्ये मिसळत नव्हती किंवा एक्सप्रेस करत नव्हती कुठलेही आपले व्ह्यूज किंवा काही विचार किंवा कुठल्याच बाबतीमध्ये ती ओपन अप होत नव्हती. पण आता तिच्यामध्ये ह्या म्हणजे जवळपास वर्ष होत आलं आता तिला या शाळेमध्ये येऊन, तर आता तिच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह फरक पडला आहे. तर ती घरामध्येही खूप एक्सप्रेस होते आणि इवन वर्गामध्येही खूप एक्सप्रेस होते. ती चांगले डान्स म्हणजे ती डान्स वगैरे शिकत होती पहिल्यांदा, पण तरी तिने आम्हाला घरातही कधी फारसं करून दाखवला नव्हता. पण आता तिच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंज खूप झाला आहे आणि ती बाहेरही सगळ्यांना करून दाखवते. किंवा घरात आमच्या कोणी पाहुणे वगैरे जमले तरी ती आम्हाला ते डान्स करून दाखवते किंवा गोष्ट सांगते किंवा वर्गामध्ये काय घडलंय काय नाही किंवा घरामध्ये काही वेगळं केलं तर आपल्या टीचर्सना फेवरेट जाऊन सांगते. किंवा हा पॉझिटिव्ह चेंज तिच्यामध्ये खूप झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे जे एक टेन्शन होतं आम्हाला की मराठी बॅकग्राऊंडमधून आल्यानंतर CBSEमध्ये ॲडजस्ट होऊ शकेल किंवा काही डेव्हलपमेंट होऊ शकेल की नाही, तिला ते झेपेल की नाही, हे जे टेन्शन होतं हे आमचं पूर्णपणे तिने संपूर्णपणे खोटं ठरवलेलं आहे. कारण तिला त्याच्यामध्ये आता कुठलाच तिला अवघड नाही वाटत आहे. जे आम्हाला वाटत होतं की तिला झेपणार नाही किंवा त्रास होईल, तर तसं काहीच नाही झालंय. बिकॉज की ह्या शाळेमधले जे टेक्निक आहे शिकवण्याचं आणि टीचर्सचं जे पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन आहे टुवर्ड्स एव्हरी चाइल्ड आणि त्याच्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आहे, तर ती प्रत्येक मुलाला भेटल्यानंतर लक्षात येईल किंवा त्याच्यामधले चेंज तुम्हाला लक्षात येऊ शकतील. आणि हे म्हणजे ही खूप चांगली अचीवमेंट आहे. ॲज अ स्कूल आणि ॲज अ पॅरेंटही आम्हाला असं वाटतं की खूप चांगली अचीवमेंट आहे आमच्या मुलांच्या दृष्टीने. आणि इट्स अ गुड डिसिजन आम्हाला नेहमीच वाटत आलं की आम्ही आमच्या मुलांना SVM मध्ये घातलं.